जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर परिसरातल्या वारपुरा इथं सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कर ए तैबादच दोन दहशतवादी ठार झाले पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि विस्फोटकांचा साठा जप्त केला काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ही माहिती दिली पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे काल संध्याकाळी या परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली होती दरम्यान जम्मू काश्मीरातल्या अखनूर परिसरातून पोलिसांनी एक संशयित ड्रोन पाडला आहे या ड्रोनमध्ये पाच किलो वजनाची आयईडी स्फोटकं लावली होती ती पोलिसांनी ड्रोनसह हस्तगत केली हा ड्रोन, के ड्रोन घातपाती कृत्य करण्यासाठी वापरण्यात येण्याची शक्यता जम्मू काश्मीर पोलिसांनी व्यक्त केली आहे